एटापल्ली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात एटापल्ली पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे शहरात अवैधरित्या पेट्रोल, डिझेल, दारू, सुगंधित तंबाखू, गांजा तसेच केरोसिनची विक्री करणाऱ्यांचे धाबे धनंडे आहे. जनतेच्या तक्रारीची दखल घेत येथे नव्यानेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक विठ्ठल आचेवार यांनी शहरातील अवैध धंद्यांच्या विरोधात मोहीम उघडली. त्यानुसार प्रारंभिक स्तरावर अवैध धंदेवाल्यांना धंदे बंद करण्यासंदर्भात समज देण्यात आली. मात्र तरीही अवैध धंदे सुरू ठेवणाऱ्यांविरोधात आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे धनंडे आहे. जय विदर्भ न्यूज, एटापल्ली.